नमस्कार मेडिटेशन थेरपी याच्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत हार्ट अटॅक भाग दोन सुरुवात करूया बाहेरच्या वातावरणातील कमी दाबाचा पट्टा एक एअर ब्लॉक संत कोणतीही हवा नाही उष्णता प्रचंड एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीसच्या आसपास तापमान अशा परिस्थितीमध्ये स्तब्ध वातावरणामध्ये शरीराचं रक्ताभिसरण हे असंतुलित होणं रक्ताभिसरण असंतुलित झाल्यानंतर त्याचे परिणाम हार्टवरती कमी पण आज्ञाचक्रावरती जास्त होतात मन अस्वस्थ होतं आपल्याला जर अन्य विकार असतील अन्य व्याधी असतील तर त्या त्या व्याधींच्यामुळं या वातावरणामध्ये अधिक त्रास होतो आणि या कारणामुळं इथे होते नेमकी लो प्रेशरमुळं हार्ट अटॅकला सुरुवात खरं सांगायचं म्हणजे हार्ट अटॅकची सुरुवात ही अज्ञाचक्रापासून सुरुवात होते परंतु ती सुरुवात होत असताना आपला जर सात्विक आहार नसेल आपला आहार जर सात्विक नसेल आपण जर व्यसनी असलो म अधिक मांसाहार आपण करत असलो तर या सर्व कारणामुळं सभोतालच्या वातावरणाचा आपल्या आरोग्यावरती निश्चित परिणाम होतो त्यात आपलं कामाचं स्वरूप या सर्वाचा विचार केला तर होणाऱ्या रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये बदल झाल्यानंतर आपल्या डोक्यावरती आपल्या लहान मेंदूवरती एक प्रेशर येतं आणि हे प्रेशर आल्यानंतर मग आपल्या श्वसनाच्या गतीमध्ये फरक पडतो आणि हा फरक आपल्याला सजासजी जाणवत नाही त्याचं कारण एकच आप की आपण कामामध्ये सतत बिझी असतो आपल्याला पुरेसा ऑक्सिजन मिळतो किंवा नाही याची आपण खात्री बाळगत नाही त्याचं कारण मी पूर्वीही व्हिडिओ एक पोस्ट केलेला आहे की उन्हाळ्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं उन्हाळ्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं सात्विक आहार ठेवणं आवश्यक असतं हलका हलका व्यायाम आवश्यक आहे उन्हाळ्यामध्ये योगासनांचा अभ्यास जलद गतीनं करत नाहीत अत्यंत हळू गती असावी लागते व्यायामाच्या प्रक्रियेमध्ये प्राणायामाची मात्रा अधिक घ्यावी लागते प्राणायाम करावा लागतो सकाळी उठून लवकर तेव्हा आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाचं संतुलन आपल्या श्वसनाच्या गतीचं संतुलन नियंत्रित करण्या शक्य आपल्याला शक्य होतं पण हे किंवा आपण जर निरोगी असेल तर आपला देह निरोगी असेल आपला आहार सात्विक असेल तर बाहेरील अशा कमी दाबाच्या कमी लोअर प्रेशर की जिथं हवाच नाही आलत अशा तीन ते साडेतीन तासामध्ये आपण जर अडकलो आणि नंतर आपण उन्हातून घरी आल्यानंतर जो आपल्याला त्रास होतो त्या त्रासावरती आपण जर नियंत्रण मिळू शकलो नाही नियंत्रण याचा अर्थ असा आहे की नुसतं फॅनच्या वाऱ्यात बसणे हे कंट्रोलिंग नाही आपली ब्रेथिंग सिस्टीम आणि आपले हार्ट बीस कंट्रोलमध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण जर पेशन्स ठेव न ठेवता आपण सतत काम करू लागलो तर त्याचे पडसाद हे कालांतरानं निश्चित उमटतात आणि त्याचं निमंत्रण हे हार्ट अटॅक येण्यावरती होतं हा माझा अभ्यास झालेला आहे गेले दीड वर्ष दोन वर्ष याचा सतत मी अभ्यास करतो आहे की कुठल्या अशा वातावरणामध्ये नमकी परिस्थिती निर्माण होती की लो प्रेशर तयार होतं आहे आत्तासुद्धा अजूनही आपल्याला जून महिने जेव्हा आपलं ढगाळ वातावरण निर्माण होतं का क्लाउडी क्लायमेट आपल्याला जेव्हा आपल्या सभोवतेली राहतं त्यावेळेलासुद्धा हे एक लो प्रेशर तयार होतं मी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला माग पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं की प्रत्यक्ष भेटी जेव्हा दिल्या त्या त्या शहरामध्ये त्याच्या लोकांच्याशी संवाद केला त्यावेळेला मला एक जाणवलं की दर अर्ध्या तासाला ॲम्ब्युलन्स पाहायला मिळाली अँब्युलन्स नुसती नाही आतमध्ये पेशंटही होते ह्याचं मला आश्चर्य वाटलं दर अर्ध्या तासाला मग पुणे असेल मुंबई असेल कुठेही असेल तर हे असं का लोक स्वतःची काळजी का घेत नाहीत आयत्या वेळेला आज आपल्याला ॲम्ब्युलन्सची सुविधा आहे हॉस्पिटलची सुविधा आहे सुसज्ज यंत्रणा आहे म्हणून आपल्याला आपला जीव योग्य वेळी सावध राहून वाचवता येतो पण तत्पूर्वी आपण याची जर काळजी घेतली काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे सात्विक आहार असावा तुम्ही मांसाहार करू नका असा माझा सल्ला नाही पण मांसाहार सेवन करताना सभोवताली असलेल्या वातावरणाचा विचार करा आणि मग मांसाहार स्वीकारायला हरकत नाही सात्विक आहार ठेवा सकाळी लवकर उठून योग्य तो प्राणायाम करा आणि व हे माझी एक विनंती आहे की पूर्वी चाळीस पंचेचाळीस नंतर ही परिस्थिती उद्भवत होती पण आता तसं नाही आता युवा अवस्थेतसुद्धा मुलांना अत्यंत दडपण येते मानसिक ताण येतोय एकदम ते रिॲक्ट होतात आणि हार्ट अटॅकचं पहिलं लक्षण म्हणजे क्रोध अनावर होणे या रक्ताभिसरणाचं संतुलन बिघडलं की तरुणांच्यामध्ये हा सर्रास प्रकार पाहायला मिळतो की स्वतःच्या रागावरती नियंत्रण नसणे आणि अशा सभोवताच्या परिस्थितीमध्ये यावरती जर तुम्ही नियंत्रण मिळवू शकला नाही तर कदाचित हार्ट अटॅकची ही सुरवात असावी असा अंदाज पकडा आणि त्याप्रमाणे वेळीच सावध व्हा माझी विनंती आहे याविषयी आणखीन आपल्याला काही माहिती असेल आणखीन विषय असतील तर मला जरूर कळवा क आपली ही माहिती मी दिलेली कशी वाटली अनुभवातील माहिती आहे तर ती मला आवडली असेल तर जरूर शेअर करा कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर सुचवा तर खूप खूप धन्यवाद लाईक जरूर करा धन्यवाद